नमस्कार, मी अमोल भगत, स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत आहे. बघूया काही आजच्या ठळक घडामोडी. आज आपल्यासोबत जे व्यक्तिमत्व आहे त्यांना कुठल्याही परिचयाची गरज नाही. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटून कोट्यावधी रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे व त्यासोबतच सामाजिक क्षेत्रात आपल्या नाम फाउंडेशनच्या माध्यमातून जल संवर्धनाची चळवळ राबविणारे श्री मकरंद अनसपुरे आज आपल्यासोबत आहे. नाम फाउंडेशनच्या वतीनं मोठ्या महाराष्ट्रातल्या कालामुद्यातून आपण जे आपलं एक आगळ्यावेगळ्या उपक्रम सुरू आहे. माणूस की म्हणजे माणसाने माणसांसाठी चालवलेली एक आगळीवेगळी मोहीम तुम्ही राबवताय. सन्माननीय नाना पाटेकर साहेब आणि तुम्ही जी चळवळ हाती घेतली आहे तुमच्या माध्यमातून विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तुमचे कामं सुरू आहेत. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र इकडे सगळे तुमचे कामं सुरू आहेत. नागपूर जिल्ह्यातल्या कुही तालुक्यात टाकिया गावी जो मालगुजार तलाव म्हणजे आधी प्रसिद्ध होता, नंतर कालांतरात त्याचं नाव माघ तलाव झालं आणि तुम्ही त्या ठिकाणी जवळपास नामसंख्येच्या माध्यमातून 2 कोटी रुपये खर्च करून 70 एकरामध्ये जो तलाव होता त्याचं नूतनीकरण करतात. आणि त्याचा फायदा असा झाला त्या ठिकाणी 365 हेक्टरमध्ये जी जागा ओलीत झाली, जी जमीन ओलीत झाली आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी 2 पिकं घेतली, तेही विक्रमी. काल मी त्या ठिकाणी जाऊन आलो. इथल्या शेतकऱ्यांनी नामविषयी जो प्रतिसाद दिला म्हणजे महाराष्ट्र शासनापेक्षा आज त्यांना नामची जास्त गरज वाटते. कसं वाटते एकंदरीत त्यांच्याकडे हा प्रतिसाद बघून? मुळात हे काम सुरू करताना जसं तुम्ही म्हणाला तसंच आहे, माणसाने माणसासाठी सुरू केलेलं माणुसकीचं काम आहे. गोहीचा तलाव हा तसा बुजला होता आणि 2 वर्षापूर्वी आम्ही त्याचं सगळं रुंदीकरण केलं. त्यानंतर आता तुम्ही म्हणालात तसं तिथे 350 हेक्टर जमीन ओली दाखाली आली आणि 2 पिकं शेतकऱ्यांना घेता आली. तर असा महाराष्ट्रभरात अनेक ठिकाणी आम्हाला म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात माणगंगेसारखं असेल किंवा सोलापूरमधलं कटफळ सांगोला असेल किंवा मराठवाड्यामध्ये आम्ही सर्व जिल्ह्यांमध्ये खूप सारं काम केलेलं आहे. मागच्या वर्षी विदर्भामध्ये यवतमाळला घाटंजीला आम्ही काम केलं. तर आता यावर्षी विदर्भामध्ये 2-3 महत्त्वाचे प्रोजेक्ट आम्ही हाती घेतलेले आहेत. यवतमाळमध्ये आम्ही 26 किलोमीटरच्या नदीचं काम हाती घेतले आणि त्यामुळे काय होईल की 17 गावांना त्याचा लाभ. तर हे सर्व शेतकरी बांधवांना पिकं चांगली मिळावी, त्यांच्या चेहऱ्यावर हसू यावी असं मी बोलेन. आणि नाम फाउंडेशनच्या वतीनं खूप मध्ये आम्ही काम करतो आहोत. 26 जवळपास वेळेस आहेत, त्यामध्ये शिक्षणाला अग्रक्रम आहे, त्याच्यापासून शेतकरी बांधवांच्या मुलांचा आहे, त्याशिवाय इतर महिलांचा प्रश्न आहे ज्यांना आम्ही रोजगार देतो आहोत. तशी अनेक प्रसंग आमच्या वतीने राबवतो आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळतो याचा आनंद. मकरंदजी, नागपूरमध्ये आपलं टाकीचं काम झाल्यानंतर पुन्हा नागपूरमधल्या काही तालुक्यांमध्ये जर शेतकऱ्यांना वाटत असेल त्या ठिकाणी नामसंस्थेने काम करावं तर नामसंस्था यासाठी म्हणजे तयार आहेत का? हो, अर्थातच आपला साधा गोष्ट अशी आहे की त्या ग्रामपंचायतीने ठराव घ्यायचा, प्रस्ताव पारित करायचा की आम्हाला ह्या पद्धतीचं काम हवं आहे. तिथे आपण पोकलिंग मशीन देतो, डिझेलची जबाबदारी गावकऱ्यांनी घ्यायची किंवा प्रशासनाने घ्यायची आणि त्या समन्वयाचे काम आपण करतो. शेतकऱ्यांना अपील करणार आहेत का तुम्ही आमच्या स्टार एफेक्ट चॅनलच्या माध्यमातून? हो, जर कुठल्या ग्रामस्थांना गावकऱ्यांना ग्रामपंचायतींना असं वाटत असेल त्यांच्याकडे पाण्याचं काम होऊ शकतं तर त्यांनी ते प्रस्ताव लिहून संमत करू. नागपूरला आपले विदर्भ समन्वय श्याम पेटकर आहेत किंवा वर्ध्याला शिताबे आहेत. श्याम पेटकर हे दैनिक तरुण भारतचे कार्यकारी संपादक आहेत त्या नागपूरमध्ये. त्यांच्यापर्यंत पोहोचवली तरी सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याला. धन्यवाद मकरंदजी, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपलं मनस्वी आभार. आणि आम्ही या स्टार एपिक चॅनलच्या माध्यमातून आपलं नाम फाउंडेशनचं मनस्वी स्वागत करतो की शेतकऱ्यांसाठी आपण जी मोहीम राबवत आहे ती अतिशय वाखंड झोपती आहे. जे महाराष्ट्र शासनाला जमलं नाही, जे राज्यकर्त्यांना जमलं नाही, ते आपण या नाम फाउंडेशनच्या माध्यमातून करून दाखवलं. पुन्हा एकदा आपलं स्टार एपिक्सकडून धन्यवाद. धन्यवाद. विद्युत प्रवाहामुळे बिबट्याचा मृत्यू, शिकारीची शंका. नागपूरच्या सावनेर तालुक्यातील मध्य प्रदेश सीमेलगत असलेल्या खापा वनक्षेत्रातील टेकाडी गावाजवळ 8 वर्षाचा बिबट्याचा संशयास्पद मृत्यूने
वन विभागात एकच खडबड उडाली असून वन विभागाकडून विद्युत प्रवाहाने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असले तरी सदर बिबट्याची शिकार झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्टार या स्टार वार मध्ये इतकंच. तोपर्यंत बघत राहा स्टार एफएक्स न्यूज, स्टारचा वार.